नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्वभावाला औषध असतं याबद्दल जाणून घेणार आहोत आणि याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजेश वाळके सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांबद्दल जाणून घेऊयात. एकेकाळी संमोहन शास्त्राबद्दल गैरसमज होते, मात्र काळाप्रमाणे या शास्त्राविषयी असलेले गैरसमज दूर झाले. आज अनेक डॉक्टर्सही संमोहन शास्त्राला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. संमोहन शास्त्र म्हणजे मनावर ताबा मिळवणं. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची चलबिचल असते, मात्र सकारात्मक विचार मनात येण्यापूर्वी नकारात्मक विचार डोकावून जातात आणि कधी कधी आपलं नुकसानच होतं. हे नकारात्मक विचार आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी, मनावर सकारात्मक विचारांचं बीज पेरण्यासाठी आपल्याला संमोहन शास्त्राची खूप मदत होते. हे संमोहन शास्त्र म्हणजे काय, संमोहन शास्त्राचा कसा फायदा होतो, विना औषध संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आणि शारीरिक आजार कसे दूर होतात, मनाचं सर्व्हिसिंग कसं करायचं, संमोहनाच्या मदतीने मनाचे मालक कसं व्हायचं, या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके सर यांच्याकडून आज घेणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी तर लहानपणापासून आपण हेच ऐकतो की स्वभावाला औषध नसतं, मात्र तुम्ही म्हणतायत की स्वभावाला औषध असतं. नेमकं हे औषध आपल्याला कुठे मिळू शकतं आणि जे कुठेतरी मन चलबिचल झालेलं आहे ते मन जर थाऱ्यावर आणायचं असेल तर यासाठी नेमकं काय करायला हवं, यापासून सुरुवात करूया, काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे अमृताजी. याच्यावर जर आपण पाहिलं तर सगळ्या माझ्याकडे जे काही क्लायंट येत असतात, पेशंट येत असतात, ॲक्च्युली त्यांना मी पेशंट कधी म्हणतच नाही, कारण त्यांच्या कुठेतरी चुकीच्या विचारांची सवय, ह्या विचारांच्या सवयी बदलण्यासाठी ते आलेले असतात. म्हणजे समूहामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या विचारांच्या जर सवयी बदलल्या तर नक्कीच स्वभावसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने बदलू शकतो. आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला एक माझ्या क्लिनिकमध्ये मोफत काउन्सिलिंग असतं आणि ते साधारण 1 ते 1.5 तासाचं काउन्सिलिंग असतं. हे 1-to-1 काउन्सिलिंग असतं, याच्यामध्ये कसलीही फीज घेतली जात नाही. याच्यामध्ये चेकअप आणि काउन्सिलिंग ह्या दोन्ही गोष्टी केल्या जातात आणि त्या पद्धतीने त्यातच, म्हणजे ज्यावेळेस क्लायंट येतो त्याचं डिप्रेशन असेल, टेन्शन असेल, हे बऱ्यापैकी 70-80% पेशंट फक्त काउन्सिलिंगमध्येच बाहेर येतात. आणि ज्यावेळेस ते बाहेर येतात त्यावेळेस त्यांना कळतं की अरे आपण किती विचारांमध्ये अडकलेलो होतो. आणि या सवयी बदलणं हे समूहाद्वारे फार सोपं झालं आहे, कारण मुलांपासून तर मोठ्या ज्येष्ठांपर्यंत ही सगळ्या पद्धतीची लोकं इथे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आलेले असतात. कुणाचे आर्थिक असतील, कुणाचे मानसिक असतील, कुणाचे शारीरिक असतील. बऱ्याचदा आपण पाहिलं तर हे जे क्लायंट येतात हे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी अशा विविध सगळे प्रकार करून झालेले असतात आणि एक शेवटचा पर्याय म्हणून माझ्याकडे आलेले असतात. मी त्यांना कायम सांगतो की इथे शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही पाहू नका, कारण जे WHO आहे त्यांनी सांगितलं आहे की 90% आजार हे मानसिक आहेत. मग 10% आजार राहिले तरी कोणते? म्हणजे तो जर नीट विचार केला तर जे काही आजार आहेत हे विचारांमधून आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत. मग तो कोणताही आजार असू दे, मानसिक जे आजार आहे त्यालाच आपण डॉक्टरांकडनं तुम्ही ऐकलं असेल की सायकोसोमॅटिक डिसीजेस, म्हणजे प्रत्येक आजार हा मनाच्या साह्याने, त्या विचारांमधून तुमच्या शरीरामध्ये तो आलेला आहे. आणि यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला जे स्क्रीनवर नंबर चालू आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त अपॉइंटमेंट घेऊन येणं हेच गरजेचं आहे. अगदी जसं सर तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतात आणि त्यातून मग हे आजार उद्भवतात. हे जे सगळे मानसिक आजार आहेत, मुळात याची सुरुवात कुठून होते, याची कारणं काय असू शकतात? खूप छान प्रश्न आहे. याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर विचारांची तीव्रता, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 60-70,000 विचार हे 24 तासामध्ये येत असतात. हां, आणि त्यातले सकारात्मक किती आणि नकारात्मक किती, आणि नेमके झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर जर नकारात्मक विचार असतील तर ते रात्रंदिवस तुम्हाला ते झोप येऊ देत नाही. आणि पहिलं लक्षण हेच आहे की झोप येत नाही, म्हणजे
त्यासाठी झोप येत नाही म्हणून मग मोबाईल, मग मोबाईल बऱ्याच वेळ आपण ते ॲडिक्शन होऊन जातं, मग मोबाईलशिवाय झोपच येत नाही, मग 3-3, 4-4 वाजता मुलं उठतात, किंवा ज्या काही सवयी ज्या बदललेल्या आहेत त्या सवयी बदलण्याचं काम फार सोप्या पद्धतीने इथं केलं जातं आणि अंतर्मनामध्ये तुमच्या ब्रेनचं त्या ठिकाणी प्रोग्रॅमिंग केलं जातं. आणि एकदा की प्रोग्रॅमिंग झालं की 101% परत तुम्हाला या गोष्टींसाठी दुसरे कुठेही जावं लागत नाही. यासाठी माझ्याकडे मोठमोठे स्पेशालिस्ट डॉक्टर येत असतात, MD डॉक्टर येत असतात, गायकनॉलॉजिस्ट सारखे मोठमोठे स्पेशलाइज डॉक्टर असतात, गृहिणी असतात, त्याचबरोबर नोकरदार, व्यावसायिक, सगळ्या प्रकारची लोकं हा लाभ घेण्यासाठी येतात, कारण याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट्स नाही. समजा एखाद्या दवाखान्यात जर आपण गेलो तर तिथे समजा पोटदुखी आहे, स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम आहे, हा 2-3 तुम्ही गोळ्या घेता, 2-3 दिवसाचा डोस घेता आणि बरे होतात. हा पण याच्यामध्ये इथे आपल्याकडे आल्यानंतर समजा तुमची भीती आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही, ते निघून जातं. हा पण मिळणाऱ्या गोष्टी तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि याचा लाभ आता प्रत्येक ठिकाणी गेल्या 8-15 वर्षापासून डॉक्टर सचिन राणे हिप्नॉटिस्ट, ग्रेट हिप्नॉटिस्ट, आणि मी स्वतः या TV माध्यमातून सर्वांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती पूर्ण निघून सुद्धा गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तिथे तुम्हाला आधी 2-3 दिवस आधी कॉल करावा लागतो, कारण अपॉइंटमेंट ह्या बुक असतात, कारण तुम्हाला हा पर्सनली आम्ही वेळ दिलेला असतो. याच्यामध्ये कुठेही तुमच्यामध्ये कसलेही चार्जेस घेतले जात नाही, म्हणजे एंट्रीसुद्धा फ्री असते आणि एक्झिटसुद्धा फ्री असते. तर जसं आता राजेश वाळके सरांनी सांगितलं, तुम्हालाही जर सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर फ्री काउन्सलिंग मोफत सर मार्गदर्शन करतात, मात्र त्यासाठी अगोदर तुम्हाला सरांची अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट सरांशी बोलू शकतात आणि तुमचे प्रश्न देखील सोडवू शकतात. त्याचबरोबर यूट्यूबवर सरांचं चॅनल देखील आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि वेगवेगळे सरांचे जे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की वाईट सवय, ज्याला सोशल मीडियाच्या या संपूर्ण जगामध्ये आपण ॲडिक्शन म्हणतो, कुठेतरी हे ॲडिक्शन आपणच स्वतःला लावून घेतो. किंवा लहान मुलांचा जर विचार केला तर लहान मूल जेवत नाही आहे म्हणून आपणच त्याला मोबाईल दाखवतो आणि त्याला त्याची सवय होत जाते, कुठेतरी तो ॲडिक्ट होतो. याला मग नंतर दूर कसं करायचं? छान प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लहानपणापासून जे काही रिसर्च आहे, लहानपणापासून जर जास्तीत जास्त मोबाईल जर या प्रकारे जर वापरला गेला असेल तर पुढे हीच लोक मानसिक ताणतणावांना बळी पडतात. आणि हा खूप मोठा रिसर्च आहे, यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लहानपणापासून ज्या काही आपण समजुती तयार करून घेतलेल्या असतात त्या समजुती तुम्हाला एकतर मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. हां, याच्यामधून आपल्याला काय बनायचं आहे हे आपण ठरवायचं. हां, फक्त तुम्हाला आत्तापर्यंत जे ऐकलं असेल की औषधं गोळ्यांशिवाय काही शक्य नाही, हां, पण ते शक्य कसं आहे याचे प्रूफ पाहण्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंगसाठी एकदा यावं लागेल. अगदीच. तर जसं आत्ता सरांनी सांगितलं, जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल तर मनात कोणतीही भीती बाळगू नका. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून फ्री काउन्सिलेशनचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकतात. मोफत सर मार्गदर्शन करताय, यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्यावर आधी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्यानंतर थेट तुम्ही सरांशी देखील बोलू शकता. सर, जसं आत्ता आपण मोबाईल ॲडिक्शनबद्दल देखील बोललो, काही गेम्स मध्यंतरी आले होते, आत्ता देखील मोबाईलवर ते गेम्स आहेत. मुलं अगदी गंमत म्हणून किंवा मोठे व्यक्ती देखील गंमत म्हणून ते खेळ मोबाईलवर खेळतात, ते गेम खेळतात, मात्र कालांतराने त्याच्यामध्ये जी हिंसा असते किंवा कुठेतरी मारामारी असते त्याला ॲडिक्शन, त्या ॲडिक्शनला देखील ते बळी पडतात आणि कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन देखील हलतं. याविषयी तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, कारण जी काही चिडचिड होत असते, बऱ्याचदा मी सांगतो की लोक जे येतात चिडचिड होते, मुलगा खूप चिडचिड करतो, याच्यातून कसं बाहेर पडायचं. किंवा एखादी व्यक्ती असते 30-40-50-60 वर्षाची, ते चिडचिड राग हा त्यांना कंट्रोल होत नाही. खूप सोप्या पद्धती आहेत, जर या सवयी बदलायच्या असतील तर मी तर तुम्हाला काय म्हणजे सांगतो की डायरेक्ट सांगतो की जर तुम्हाला जर या सवयी बदलायच्या असतील तर तुम्ही 2-व्हीलर चालवत असाल किंवा 4-व्हीलर चालवत असाल तर 101% तुम्हाला फक्त हॉर्न वाजवायचा नाही. कुठेही जा, तुम्हाला ठीक आहे 10 मिनिटं लेट होईल, 10 मिनिट लवकर निघा, फक्त हॉर्न जर आपण वाजवला नाही तरी सुद्धा ती चिडचिड कालांतराने 1-2 महिन्यामध्ये पूर्णपणे कमी होऊन जाते. हा पण हे साधे उपाय जर तुम्हाला जमत नसतील हा तरच तुम्ही माझ्याकडे या.
म्हणजे इथे तर फार सोपं आहे, कारण इथे प्रोग्रामिंगच केलं जातं. म्हणजे जसं एखादं कुत्र्याचं पिल्लू आपण घरी आणतो, 2 दिवसात त्याला सेकंड म्हटलं की ते सेकंड करतं, 4 दिवसात सीट म्हटलं की बसतं, म्हणजे तेही शिकतं, 15 दिवसात कुठे घाण करायची कुठे नाही करायची ते पण ते शिकतं. म्हणजे जर एखाद्या मुक्या प्राण्याला जर आपण प्रोग्रामिंग करू शकतो, तर मॅडम आपल्याला पण माणसाला होईल की नाही? अगदी नक्कीच होईल. मात्र सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण म्हणतो की या एका प्लॅटफॉर्मवर माझे 5,000 मित्र आहेत, माझे इतके इतके फॉलोअर्स आहेत, तरी देखील तो व्यक्ती जेव्हा एकटा बसतो किंवा घरात असतो तेव्हा हातात मोबाईल असून देखील त्या व्यक्तीला वाटतं की मी फार एकटा आहे किंवा माझ्याजवळ कोणी शेअर करायला नाही आहे, तर अशा वेळेला देखील त्याला संमोहन तज्ज्ञाची गरज असू शकते का? संमोहन तज्ज्ञाची गरज तर प्रत्येक व्यक्तीला आहे. मगाशीच मी सांगितलं की एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास हे सगळं तुमच्यामध्ये वाढणार आहे, आणि त्यातून बाहेर त्यालाही पडायचं असतं, त्यालाही माहीत असतं की आपला खूप वेळ वाया जातोय, आपण काहीतरी केलं पाहिजे, हा पण त्याची जाणीव त्याला होत नाही. ही जाणीव रोज होणं गरजेचं आहे. जसं आपण सकाळी जर उठलं, पेस्ट म्हटलं की पहिलं नाव समोर येतं कोलगेट, म्हणजे ह्या झाल्यात आपल्या समजोते, हे झालं आहे आपलं प्रोग्रामिंग. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, थंडा मतलब कोका कोला, म्हणजे हे झालं आपलं प्रोग्रामिंग. आणि हेच प्रोग्रामिंग जे मुलांचं झालं आहे त्यातून ते बाहेरच येऊ शकत नाहीत. हां, तर संमोहनाद्वारे आपण बऱ्याच, कालच एक पेशंट आले होते, त्याची आई आली होती, मुलगा आणि मुलगी दोघंही, सर मला म्हणजे मुलांमध्ये खूप चांगला फरक आहे, मी पॅरेंटिंगचा कोर्स केला मुलांवर, तसं मी सगळं हे केलं, अप्लाय केला, तरीही मुलांचं ॲडिक्शन संपलं नाही, पण आज म्हणजे मला खरंच मी धन्य झालं की माझे मुलं आता मोबाईलपासून दूर व्हायला लागलेत, आता त्यांना मोबाईल बोर व्हायला लागला आहे, इथपर्यंत त्यांच्यामध्ये बदल घडतात. अगदीच, मुलांपासून तर मोबाईल दूर झालाय, मात्र सध्याचे जर आपण आई बाबा बघितले तर त्यांच्या हातात देखील मोबाईल असतो, कुठेतरी वर्कलोड असेल, ऑनलाईन काम असेल, तर अशा वेळेला मोठे जसे वागतायत तसेच लहान मुलं देखील वागतात, आणि मग पॅरेंट्स आपल्याकडे येतात की हा फार मोबाईल वापरतोय, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं टॅकल करता? पहिल्यांदा तर मुलांचे प्रॉब्लेम नसतातच आम्ही सांगतो, कारण मुलं पाहून शिकतात. आता जी मुलं खूप ॲडिक्शन आहेत काय काय, हा त्याच जर मुलाला जर तुम्ही जर चांगल्या मिलिटरी स्कूलला जर टाकलं, तिथले जर तुम्ही सवय लागल्या, तर तुमचा मुलगा असा राहील का? नाही, त्याच्यामध्ये बरेचसे बदल होतील, कारण त्याच्या सवयी बदललेल्या असतात. आणि हे सवय बदलणं हेच आईवडिलांना नको असं झालं आहे, कारण आत्तापर्यंत आईवडिलांनी काय केलं की आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना दिलं पाहिजे, या नादा याच्या विचारांमध्ये मुलांचं आयुष्य बर्बाद होत चाललं आहे. जसं आपण आज का संस्कारित आहोत, कारण आपल्याला या गोष्टी मिळालेल्या नाहीत, त्या त्यावेळेस आपल्याला योग्य त्या त्यावेळी मिळाल्या नाहीत, म्हणून आपण जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आता काम करतो आहे. माझ्याकडे म्हणजे मुलं व्यसनं किंवा हे अफेअर्स वगैरे अशी सुद्धा बरीचशी मुलं येतात, आई वडील घेऊन येतात, आणि या अफेअर्समधून ते बाहेर पडतात. तर का बाहेर पडतात, त्याचं मूळ कारण की त्यांना ते ॲनालिसिस करता येत नाही स्वतःला, किंवा समोरच्या व्यक्तीला ॲनालिसिस करता येत नाहीत. ते म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, आणि त्याप्रमाणे पूर्ण त्याच्यामध्ये ते आंधळेच झालेले असतात, आणि आईवडिलांना कसं बाहेर काढायचं हे समजत नसतं. हां, पण त्यांच्या आतमध्ये शांतता आली, हिप्नॉटिझमने संमोहन करून जर आतमध्ये जर शांतता आली, तर योग्य ते विचार बाहेर यायला लागतात, आणि एकदा योग्य विचार बाहेर यायला लागले की ती मुलं अगदी योग्य डिसिजन घेतात. अगदीच, तर जसं आता राजेश वाळके सरांनी सांगितले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सतावत असतात, मात्र त्यातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर संमोहन शास्त्राचा नक्कीच आपण वापर करू शकतो, आणि त्याने आपण आपलं बिघडलेलं जीवन हे पुन्हा एकदा सुरळीत करू शकतो. आणि यासाठी फ्री काउन्सिलिंग देखील सर करतायत, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर यूट्यूबला देखील सरांचं चॅनल आहे, राजेश वाळके या सरांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सरांचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. तर आपल्या या विषया संदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपल्या सोबत आहेत संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की मोबाईल ॲडिक्शन आणि त्याचा लहान मुलांवर कसा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो, अनेकदा लोकांच्या मनात भीती असते की काहीतरी बिनसलंय, मात्र संमोहन तज्ज्ञांकडे जायचं की नाही आणि त्याचे काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतात का, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? 100% साईड इफेक्ट्स होणार म्हणजे होणारच, पण ते पॉझिटिव्ह. हां, म्हणजे याच्यामध्ये कोणतंही विना औषध आहे, आणि विना औषध तुम्ही 100% बाहेर पडू शकता, त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे.
त्यासाठी तुम्हाला मोफत काउन्सिलिंगसाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस काउन्सिलिंगमध्ये येतात त्यावेळेस कळतं की अरे बापरे, आपण आपल्या स्वतःबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, या जगाबद्दल सगळी माहिती आहे. आपल्याकडे जर अँड्रॉइड फोन आहे तर जगाची सगळी माहिती आहे. हा पण मी जर प्रश्न केला तुमचं मन म्हणजे काय तर सांगता येत नाही, कारण त्याचं उत्तर कुठल्या साईडवर नाही आहे किंवा कुठल्या यूट्यूब चॅनलला नाही आहे, कुठेच नाही आहे. तुमचं अंतर्मन कुठे असतं, मन कुठे असतं, त्या कशा पद्धतीने कार्य करतं, कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आलेत, म्हणजे हे प्रॉब्लेम आले कसे, थांबलेत का, आणि कसे बाहेर पडणार, इथपर्यंत त्यांना नॉलेज दिलं जातं. आणि त्यातून म्हणजे काउन्सिलिंगमध्येच आम्ही तर सांगतो 60-70% काउन्सिलिंगमध्येच बऱ्यापैकी पूर्ण बाहेर येतात, त्याच्यामुळे पुन्हा त्यांना दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच पडत नाही. तर सर, ज्या काउन्सिलिंग विषयी आता आपल्याला सांगतायत, ती काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर लोकांच्या आयुष्यात नेमके काय बदल होऊ शकतात ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. माझे नाव राजकुमार दिग्रसकर आहे. मी व्यवसायाने औषध विक्रेता आहे. माझं डी फार्मसी झाले आहे. तरी मी राजेसरांकडे येण्याच्या अगोदर मला विविध प्रकारचे मानसिक आजार होते. यामध्ये मी ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या. 10-12 वर्ष मी सायकॅट्रिकच्या गोळ्या घेतल्या, पण मला फरक जाणवलं नाही. तरी आज राजेसरांचे उपचार घेतल्यानंतर, सिटिंग केल्यानंतर मला ते 10 वर्षापेक्षा एका दिवसामध्ये मला खूप चांगलं वाटत आहे. तरी माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की मनावर कोणत्याच गोळ्या काम करत नाही. मनासाठी फक्त संमोहन हाच एकमेव पर्याय आहे. म्हणलं गोळ्या फक्त मेंदूरच काम करत, मनावर काहीच काम करत नाहीत. जर संमोहन हे व्यवसायासाठी प्रत्येक माणसासाठी आजची काळाची गरज आहे. तरी औषधाचा वापर न करता ह्याच्यातून संमोहनाचा वापर केला तर तुम्ही 100% मानसिक आजारातून बाहेर पडू शकता असं मला ठाम विश्वास आहे. मी यातून बाहेर पडलेलो आहे. थँक्यू राजेश सर. नमस्कार, मेरा नाम प्रियंका वर्मा है. मुझे 2017 से एंग्जाइटी डिप्रेशन की प्रॉब्लम थी. तब से मैंने स्टार्टिंग में एलोपैथी ट्रीटमेंट लिया, पर 2 इयर्स तक लिया. उससे मुझे टेम्प्ररी रिलीफ मिला, पर मेरा गुस्सा, मेरा चिड़चिड़पना बहुत बढ़ गया था. फिर मैंने आयुर्वेदिक लिया, पर वो मुझे सूट नहीं करा ज़्यादा. फिर मैंने होम्योपैथी लिया, उससे मुझे ट्रीटमेंट में फ़र्क पड़ा, पर पूरा से कंप्लीट रिलीफ नहीं मिला. माइंड में रिलैक्सेशन नहीं लगा, कुछ नहीं. और मुझे मेरी दवाई अभी भी चालू है. अभी 2 महीने पहले मेरा फिर से मुझे एंग्जाइटी अटैक्स आए. उसमें मैंने होम्योपैथी ट्रीटमेंट लिया, पर मेरे सर पे से मेरा लोड नहीं जा रहा था. मेरा गुस्सा, मेरी एंग्जाइटी, मेरी शिवरिंग नहीं कम हो रही थी. जैसे हमको सर के बारे में पता चला, हम उनसे मिलने आए, फर्स्ट डे बाहर बैठी थी तभी मुझे एंग्जाइटी अटैक आया. और ऐसे लग रहा था कि इमीडिएट घर जाना पड़ेगा, वो क्योर नहीं होगा. पर सर के 5 मिनट की काउंसलिंग, 5 मिनट के सेशन में मेरी एंग्जाइटी लेवल पूरा कम हो गया, मेरी शिवरिंग सब कम हो गया. और 2 दिन के कंप्लीट ट्रीटमेंट के बाद मुझे एकदम पॉजिटिव, फ्रेश, एनर्जेटिक फील हो रहा है. कॉन्फिडेंस आ गया कि मैं कुछ भी कर सकती हूँ विदाउट एनी मेडिसिन, एनीथिंग. मैं 2 दिन से मैं दवाई भी नहीं ले रही हूँ, इतना अच्छा लग रहा है. तो इसलिए राजेश सर, बहुत बहुत थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी स्वप्नील मधुसूदन गोरे. माझं वय 28. मी चिंचवड इथून आलो होतो. तर माझा त्रास हा मूळतः पित्ताचा त्रास होता आणि नकारात्मक विचार खूप यायचे. म्हणजे कितीही जरी प्रयत्न केला की सकारात्मक वाचू, काही करू, तरी सकारात्मक विचार येतच नव्हते. त्यानंतर मग राजेश सरांचे मला ओळखीनुसार ओळखीतून कॉन्टॅक्ट मधून कळलं राजेश सरांविषयी. त्यामुळे मी 3 दिवसाची ट्रीटमेंट घेतली आणि आज मला एकदम नवीन जन्म झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे खूप हलकं, खूप भारी, खूप प्रसन्न वाटतंय. त्यामुळे मी राजेश सरांचा खूप आभारी आहे. म्हणजे ही फिलिंग घेणं खरंच अद्भुत आहे. म्हणजे माझ्यासाठी शब्दात वर्णन करता येणार नाही तरी हा प्रयत्न, पण खूप छान वाटतंय. धन्यवाद राजेश सर, थँक्यू. तर आत्ताच आपण काही पेशंटचे अभिप्राय पाहिलेले आहेत की काउन्सिलिंग झाल्यानंतरचा त्यांचा अनुभव नेमका काय आहे. सर, आता तर आपण केवळ या 3 प्रतिक्रिया पाहिल्या आहेत, मात्र आत्तापर्यंत असे हजारो लोक असतील ज्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगितलेत आणि त्यावर तुम्ही सॉल्युशन दिलंय. तर एकंदरीतच संमोहनशास्त्राची आजच्या काळामध्ये किती गरज आहे आणि हे लोकांना पटवून देणं किती मोठं काम तुमच्यासाठी. नाही, आता गेल्या 15 वर्षापासून TV मार्फत किंवा जनजागृती झालेली आहे. बाहेरच्या देशांमध्ये, मोठमोठ्या देशांमध्ये सगळ्या ठिकाणी याचा वापर केला जातो. आपल्या मनाच्या, त्या अंतर्मनाच्या ताकदीचा वापर केला जातो आणि ही ताकद प्रत्येकामध्ये असते. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर लोकांना हे माहिती नाही आहे त्याचा वापर कसा करून घ्यायचा. आणि ते वापर करून घेण्यासाठी हे संमोहन शास्त्र असं आहे की ते सहज होऊन जातं, ती वापर सहज होऊन जातं. कारण बऱ्याचदा म्हटलं जातं की बाह्यमन हे 10% काम करतं आणि अंतर्मन हे 90% काम करत असतं. हे जे अंतर्मन जे काही 90% काम करतं ते तुमच्याकडनं सहज
ते काम करून घेत. हां, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शनाची गरज, आणि ते जर तुम्ही जर व्यवस्थित जर काही गोष्टी फॉलो केल्यात. हां, माझ्याकडे तुम्हाला सारखं यावं लागत नाही. एक दोनदा तुम्ही ट्रीटमेंटला जर आलात तरी तुम्ही त्याच्यातून बाहेर येता, आणि त्याच्या पाठीमागे आम्ही काही प्रोग्रॅमिंगच्या ऑडिओ देतो, त्या रात्री आणि सकाळी रोज ऐकायच्या असतात. हा तसा 90 दिवसाचा कोर्स आहे. हा पण क्लिनिकला एक दोनदा तुम्हाला यावं लागतं. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की काही ऑडिओज आहेत ते देखील तुम्ही पेशंटला देतात. आता आपण बघतोय की मेडिटेशन करण्याकडे लोकांचा अधिक कल आहे, हिलिंग लोकांना करायचं असतं, त्या मेडिटेशनसाठी देखील तुम्ही कशा पद्धतीने लोकांना मदत करता? खूप चांगला प्रश्न आहे अमृताजी. जर आपण जर पाहिलं तर अध्यात्म पहा हे कशावर काम करतंय. जगातलं सगळं अध्यात्म हे मनावर काम करतात, आणि त्याच्यासाठी मेडिटेशन करणं हे सगळ्यात बोर काम किंवा ते होत नाही लोकांना. म्हणजे आता पण आपण ऐकलंय की ते होत नाही आहे. हां, पण इथे तुम्हाला करण्याची गरजच नाही, कारण मेडिटेशन हे करावं लागतच नाही. काहीच करणं न करणं म्हणजेच मेडिटेशन, हे जरी कळालं तरी खूप झालं. हां, बाकी ते प्रोग्रामिंग कसं होतं काय होतं याचं सविस्तर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे संमोहन शास्त्र हे एक प्रकारचं वरदान आपल्याकडे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स असतील किंवा वाईट सवयी असतील याचं रूपांतर गंभीर आजारात होऊ नये यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके सरांची मदत घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांशी बोलू शकता. खास TV9 प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे फ्री मोफत काउन्सिलेशन देखील सर करता, याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता, आणि फ्री काउन्सिलिंग करून तुमचे जे आजार आहेत किंवा तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या देखील तुम्ही दूर करू शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही ते आलात आणि संमोहन शास्त्राविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.